भाजपमध्येच होणार फडणवीसांची कोंडी। आधी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपद, आता भाजप देणार आणखी एक धक्का। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण। गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोंडी सुरू आहे। 2014 ते 2019 या 5 वर्षात मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गच्छंती करून उपमुख्यमंत्रीपद दिलंय, त्यामुळे फडणवीस यांना हा धक्का असल्याचं म्हटलं जात होतं। देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नाराज असल्याची चर्चा राज्यात रंगली होती। त्यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस नाराज नसल्याचं म्हटलं होतं। असं आहे की आमच्यातली जी अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, हे ज्यांना जमत नाही, याचा ज्यांना हेवा वाटतो, याचा ज्यांना मत्सर वाटतो, याची ज्यांना जेलसी वाटते, अशांनी केलेल्या ह्या शोऱ्या। आता पुन्हा पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। त्यातच नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप मोदींच्या फोटोला काळे फासणाऱ्या तांबेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे। त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरते आहे। पदवीधर विधान परिषद निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंड केल्यानं पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील पारंपरिक विरोधी थोरात विरोधी विखे पाटील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत। त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजप देवेंद्र फडणवीस यांना नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रोजेक्ट करणार असल्याचं म्हटलंय। ही खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात वर्सेस राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु BJP नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात। प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत। त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केल्यास हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।